विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आधुनिक काळामध्ये विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने जी प्रगती केलेली आहे ती खरोखरच खूप वाखाणण्याजोगी आहे. असं एक क्षेत्र नाही की ज्यामध्ये विज्ञानाने प्रगती केलेली नाही, असे अनेक क्षेत्र आपल्याला सांगता येतील. यामुळे सगळ्यांचं जीवन जे आहे ते अतिशय सुखकर बनलेलं आहे. अगदी बसल्या जागी आज आपण जिथे बसलेलो आहे तिथे बसल्या जागी पार दूरदेशी असलेल्या आपल्या मित्राशी किंवा नातेवाईकांशी आपण सहजतेने गप्पा मारू शकतो, एकमेकांना समोरासमोर बघू शकतो. हे सगळं कशामुळे शक्य झालं आहे? तर स्मार्टफोनमुळे, मोबाईलमुळे. मोबाईल जे आहे ते अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत अगदी घरातल्या हा मोबाईल जो आहे हा सगळ्यांचा लाडका बनलेला आहे, आवडता आहे. बघा मित्रांनो, यामध्ये लहान मुलांना काय हवं असतं? खेळ खेळायचे असतात. लहान मुलांसाठी खेळ आहे. घरातल्या गृहिणीला काय हवं असतं? तिला विविध प्रकारचे पाककलेचे म्हणजे पाककला तिला आवडते, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायचे असतात, ते सुद्धा तिला इथे युट्यूबच्या माध्यमातून शिकता येतात. तुम्हाला गाणी ऐकायची असतील ती सुद्धा तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये ऐकता येतात. चित्रपट बघायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये चित्रपट पाहता येतो. असे एक नाही अनेक असे फायदे आहेत. गुगलवर जर तुम्ही गेलात, गुगलला जे तुम्हाला हवं असेल ती माहिती तुम्ही गुगलवर मिळवू शकतात. आज जो काळ आहे कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांना जो त्रास झाला आहे, शाळा बंद पडल्या आहेत, मग शेवटी मुलांना या मोबाईलद्वारे झूम ऍपद्वारेच त्यांना शिक्षण घेता आलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. कुठलेही म्हणजे विविध ज्या काही शिक्षक विविध ज्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ऍप सुरू केलेले आहेत. त्यांनी युट्यूबवर त्यांचे धडे टाकलेले आहेत की विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. यामुळे काय झालं आहे की पालकांनी देखील मुलांच्या हातामध्ये सहजच मोबाईल देऊन दिलेला आहे. परंतु प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, म्हणजे जशा नाण्याला दोन बाजू असतात म्हणजे तसंच प्रत्येक गोष्टीचा एक तोटा पण असतो आणि फायदा पण असतो. तर तेच या मोबाईल फोनचे तोटे आज आपल्याला बघायचे आहे. अगदी मुलांना लहान बाळाच्या हातामधनं सुद्धा जर तुम्ही मोबाईल घेतला तर ते देखील रडायला लागतं, कारण त्याला सुद्धा ते खेळणं खेळायचं असतं. ते असा हा घरातल्या प्रत्येकाला हवा हवा असणारा हा मोबाईल जो आहे, हा मोबाईल यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपला जो तिसरा पाठ आहे, तृतीय पाठ, किं मिथ्या किं वास्तवम, या पाठाच्या माध्यमातून लेखिका मुग्धा रिसूड ज्या आहेत यांनी जी समस्या आपल्या पुढे मांडलेली आहे खरोखरच ती आपल्या सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.